किंवा त्या जी काही शेतकऱ्यांची खर्च कमी होत होता किंवा त्यांचं काम कमी होत होतं हे त्यांना मी पटवून देत होतो, दाखवून देत होतो आणि हे शेतकऱ्यांना समजत होतं. जसं जसं समजत होतं तस तशी माउथ पब्लिसिटी आणि शेतकऱ्यांचा सपोर्ट पण चांगला मिळत होता. हे सगळं करत असताना द्राक्षबाग तोडून परत ऑलिव्ह सुरुवात केली आणि सुरुवात करून जी 2 घंटेची नर्सरी होती ती आता 17-18 एकरवरती झाली आणि मागच्या वर्षी 8 ते 9 करोड आम्ही रोपं विकले होते. या वर्षी आता या सप्टेंबरच्या एंडला 11 ते 11.5 करोड रोपं गुजरात महाराष्ट्र आणि MP काही भागामध्ये आपण सप्लाय घरपोच सप्लाय करतो. ते आपल्याच महाराष्ट्राचं एक रत्न आहे आणि एक असे उद्योजक आहेत ज्यांनी भाजीपाला रोपवाटिका या रोपवाटिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक वेगळी क्रांती आणलेली आहे. गुजरात आणि महाराष्ट्र तसेच MP यांची रोपं पोहोचतात आणि विशेष म्हणजे ही घरपोच सेवा दिली जाते. 150 हून अधिक कामगार आणि 40 हून अधिक कार्यक्षम फ्रंट ऑफिस आणि बॅक ऑफिसचे कर्मचारी त्यांच्याकडे कार्यरत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान ते वापरतात आणि म्हणूनच भाजीपाला रोपवाटिका सप्लाय करणारे आपल्या कार्यक्रमाचे आजचे आणखीन एक मान्यवर सन्माननीय श्री मधुकर गवळी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया मधुकरजी गवळी यांचं. नमस्कार. आजच्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले या सह्याद्री फार्मचे चेअरमन माझे मार्गदर्शक विलास अण्णा, संतोष मंडेचला सर, गांगुळे साहेब, हेमराज राजपूत सर, लचके सर, लचके मॅडम उपस्थित सर्व मान्यवर. खरं तर मार्गदर्शन घ्यायचं म्हणजे मोठा प्रश्नच आहे पण मी सुरुवात कशी केली आणि कुठं पोचलो हे थोडक्यात सांगतो. 2002 दहावी नापास झालो. वडिलांची छोटी शेती होती, 37 गुंठे, 27 गुंठे आणि 17 गुंठे. वडील द्राक्ष शेती करत होते. मी दहावी नापास झालो, काहीतरी करावं कारण शिक्षण झालं नाही पुढे. मग 2003-04 मी बेदाणा व्यवसाय सुरू केला आणि बेदाणा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या व्यवसायामध्ये भरपूर मोठे रथी महारथी होते आणि मी याच्यामध्ये कसा पुढे जाईल याचा मी विचार करत होतो. पुढे जाईल म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी करावं म्हणून तो विचार करत होतो. 2008-09 त्याच बेदाण्याचे लाकडं निलगिरे आणि शेडनेट याच्यावरती 2-3 गुंठ्यामध्ये नर्सरीची सुरुवात केली जून महिन्यामध्ये. सुरुवात करत असताना ट्रेक कुठून आणावं, कोकोपीट कुठून आणावं हा मोठा प्रश्न होता पण इकडून तिकडून माहिती घेत ते मिळवलं आणि नर्सरी सुरू केल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन हा कोर्स सुरू होतोय अशी माहिती मिळाली आणि त्या कोर्सला मी गेलो आणि तो कोर्स हा माझ्या जीवनातला एक आणि व्यवसायातला एक टर्निंग पॉईंट ठरला. टप्प्याटप्प्याने नर्सरी पुढे जात होती कारण तेव्हा निफाड तालुक्यामध्ये किंवा नाशिकमध्ये रोपं तयार लावणं ही काही मानसिकता शेतकऱ्यांची नव्हती कारण नर्सरीतले रोपे हे सावलीत वाढतात आणि ते परत उन्हात आल्यावर त्याची मर होती हीच मानसिकता शेतकऱ्यांची होती. परंतु शेतकऱ्यांना तुम्ही जर 1 एकर लागवड करत असाल त्या 2 लाईनीमध्ये फ्री ट्रायल देत होतो आणि त्या ट्रायलमधून जे काही उत्पादन वाढत होतं किंवा त्या जी काही शेतकऱ्यांची खर्च कमी होत होता किंवा त्यांचं काम कमी होत होतं हे त्यांना मी पटवून देत होतो, दाखवून देत होतो आणि हे शेतकऱ्यांना समजत होतं. जसं जसं समजत होतं तस तशी माउथ पब्लिसिटी आणि शेतकऱ्यांचा सपोर्ट पण चांगला मिळत होता. हे सगळं करत असताना द्राक्षबाग तोडून परत ऑलिव्ह सुरुवात केली आणि सुरुवात करून जी 2 घंटेची नर्सरी होती ती आता 17-18 एकरवरती झाली आणि मागच्या वर्षी 8 ते 9 करोड आम्ही रोपं विकले होते. या वर्षी आता या सप्टेंबरच्या एंडला 11 ते 11.5 करोड रोपं गुजरात महाराष्ट्र आणि MP काही भागामध्ये आपण सप्लाय घरपोच सप्लाय करतो. हे सगळं सप्लाय करत असताना घरपोच सेवा ही देतच होतो परंतु नर्सरी उगावमध्ये हे उगाव गाव हे द्राक्ष पंढरी म्हणून पूर्वी ओळखलं जायचं परंतु आज माझ्या उगाव गावामध्ये 17 ते 18 नर्सरी आहे आणि उगाव गाव हे नर्सरीचे एक हब म्हणून आज नर्सरीचं उगाव म्हणून ओळखायला लागलंय.
नर्सरी मध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणलं, नवीन मशिनरी आणल्या, त्या मशिनरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली रोपं पुरवायची आणि नवीन नवीन व्हरायटी आणायच्या. आताच काही मागच्या वर्षी आणि यावर्षी पण आम्ही काही ग्राफ्टिंगचे रोपं पण तयार करू शेतकऱ्यांनी आहोत, कारण प्रोटेक्टेड कल्टिवेशन करत असताना आपण स्ट्रक्चर काही बदलू शकत नाही, म्हणून विल्टिंग, व्हायरस किंवा नेमॅटोड हा प्रादुर्भाव या प्रोटेक्टेड कल्टिवेशन मध्ये जास्त जाणवत आहे. मग ते ग्राफ्टिंगची पण कन्सेप्ट या ठिकाणी नर्सरी चालू केली. नुसतेच नर्सरीची रोपं देऊन पूर्ण होत नाही, आपलं काम संपत नाही, तर मागच्या 2 वर्षापूर्वी एक फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून एक्सपोर्ट आणि डोमेस्टिक मार्केट असंही मागच्या वर्षी एक्सपोर्ट करत असताना सुरुवात केली. आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाने मागच्या जून मध्येच एक टोमॅटोची मोठं चर्चासत्र घेतलं होतं, 900 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि अण्णांच्याच मुखातून ते घोषित करण्यात आलं होतं या ठिकाणी कलेक्शन सेंटर ओपन करण्यात येईल. आणि ते 20-25 दिवस लेट झालं, परंतु कलेक्शन सेंटर ओपन केलं. त्या कलेक्शन सेंटरच्या माध्यमातून 200 एकरावरती आपण रेसिड्यू फ्री मिरची तयार केली आणि एकही सॅम्पल फेल नाहीये. तर ते जरी आपण एक्सपोर्ट करू शकलो नाही, गल्फ आणि युकेच्या मार्केटला आपण एक्सपोर्ट करतोय, परंतु एक्सपोर्टच का रेसिड्यू फ्री माल एक्सपोर्टलाच का द्यायचा, तर आपण नाशिकला किंवा डोमेस्टिकच्या पण बाजारपेठेमध्ये आपण हा रेसिड्यू फ्री भाजीपाला विकू शकतो का, याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सवय लावत हा एक चांगला उपक्रम हा पुढे आलेला आहे. आणि आजूबाजूच्या शेतकऱ्या, जे काही खडक माळेगावला आपण कलेक्शन सेंटर ओपन केलं, आजूबाजूच्या 8-10 गावांतले शेतकरी तिथंच टोमॅटो घेऊन येतात, मिरची घेऊन येतात, कारण त्यांना पिंपळगाव, लासलगाव या मार्केटमध्ये जाऊन त्यांचा वेळ वाचतोय, खर्च वाचतोय. आणि जरी पिंपळगावला 200 रुपये 500 रुपये क्रेट असलं आणि आपण 30 रुपये क्रेट जरी कमी घेतलं, तरी शेतकरी तिथे येऊन माल देतो, कारण त्यांना माहिती की आपण कुठंतरी माल व्यापाऱ्यांना येऊन देतोय. त्याच्याऐवजी इथं जर ओम गायत्री फार्मर प्रोड्युसरला जर माल दिला तर आपले पैसे पण मिळतात आणि आपल्याला परत माल दिल्यानंतर 2-4 दिवसांनी जे हेलपाटे मारावं लागतं पैशासाठी, तर ते हेलपाटे मारायची पण गरज पडत नाही, असा चांगला प्रतिसाद त्या माध्यमातून मिळतो आहे. त्याचबरोबर एकाच छताखाली आपण शेतकऱ्यांना माती परीक्षणापासून तर सगळ्या खतं, औषधे, इनपुट्स कसे पुरू, तर उगावला एक अॅग्री मॉलचं पण कन्स्ट्रक्शन चाललं आहे. त्या ठिकाणी खतं, औषधं, मल्चिंग पेपर, ड्रीप, क्रॉप कवर असे सर्वच इनपुट त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं एक मानस आहे. येत्या 2 महिन्यामध्ये ते पूर्ण काम संपेल. आणि त्याचबरोबर बेंच ग्राफ्ट ही संकल्पना अण्णांनीच सांगितली, जी काही आता 10 वर्षापासून इतर देशांमध्ये चाललंय. आपल्याकडे ट्रॅडिशनल पद्धतीने रोपं तयार करतो आणि कुठंतरी कोणताही रुस्टॉक आपण घेऊन येतो, मग त्याला ग्लायसल मारलंय का किंवा मिक्स रुस्टॉक आहे का, मला वाटतं ते प्लांटिंग मटेरियल चांगल्या हेतूने द्राक्ष तरी पाहिलं जात नाही, तर ते त्याच्या पण R&D बेंच ग्राफ्टची R&D पण करतो आहोत. आणि पुढच्या वर्षी मला वाटतं चांगल्या ताकदीचे, चांगल्या दर्जाचे रोपं, द्राक्षाची पण ते आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा एक मानस आहे. असं छोटस काम प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आज मला विशेष आनंद होतोय की ज्या प्रांगणामध्ये मला बोलण्याची संधी मिळाली आणि इथं उपस्थित सर्व मान्यवर नेते तोडकं मोडकं माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो आणि अर्थसंकेत सह्याद्री फार्म यांना पण विशेष धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद मधुकरजी गवळी सरांसाठी. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गडगडाट आपण सर्वांनी करावं. मी सन्माननीय विलासजी शिंदे साहेब यांना, रचना लचके बागवे यांना आणि त्याचसोबत उदय देशपांडे सर यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण कृपया मंचावर यायचे. मधुकरजी गवळी एक अतिशय सक्रिय कृषी क्षेत्रातील नाव आणि या नावाचा सन्मान अर्थसंकेतच्या या कार्यक्रमात उद्योजकांची दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे केल्या जातोय. मी We'll be right back.